खूपच झटपट खमंग नाश्ता बनवण्यासाठी या ठिकाणी एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे. रवा जाड बारीक कोणताही घेऊ शकता. त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालून छान असं मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे. जर घरामध्ये येलो कलर असेल तर हळदीच्या ऐवजी येलो कलर घातला तरी चालेल. अर्धी वाटी आंबट दही टाकूनही मिक्स करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखरही घालायची आहे. आता थोडं पाणी टाकत हे बॅटर भिजून घ्यायचं आहे. जर घरामध्ये ताक असेल तर ताकामध्ये बॅटर भिजवलं तरीही चालेल. आता त्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे इथपर्यंत आपण बॅटर छान असं भिजून घ्यायचं आहे. आता भिजून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपण हे मुरू देणार आहोत जोपर्यंत चटणी बनवणार आहोत. आता चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, 2 चमचे खोबराखीस, जर खोबराखीस नसेल तर खोबऱ्याचे तुकडे, ओलं सुकं कोणतंही खोबरं हे टाकू शकता, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरं, पळीभर दही आणि भरपूर कोथिंबिरी घालायची आहे. आता थोडं पाणी टाकत आपण एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे. फिरवलेलं बॅटर एका बाउलमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि त्यावर तडका देण्यासाठी आपण गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद टाकून हे तडका त्या चटणीवर फिरून घ्यायचा आहे. तर खूपच झटपट खमंग अशी चटणी ही बनून तयार झालेली आहे. आता इडलीसोबत, डोशासोबत, कशाही सोबत ही चटणी तुम्ही देऊ शकता. तोपर्यंत पीठही छान असं मुरलेलं आहे. आता थोडं घट्टसर पीठ आलेलं आहे पाहू शकता. आता त्यामध्ये 1/2 चमचा खायचा सोडा आणि त्यावर थोडं पाणी टाकत पीठ थोडंसं सैलसर भिजवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता सोडा टाकल्याबरोबर हलकंसं बॅटर तयार होते. आता हे करत असताना मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी बॅटर हे तयार झालेलं आहे. तर पाणी गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम ही बारीक करून चाळणीला थोडंसं तेल लावून आपण ते बॅटर अशा पद्धतीने त्यावर टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही हे इडली पात्रामध्ये इडलीसारखं सुद्धा लावू शकता. पण या ठिकाणी खूपच झटपट बनवण्यासाठी चाळणीवर पटकन लावायचं म्हणजे पटकन हे बनून तयार होणार आहे. आता झाकण ठेवून 3 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागेल फुल गॅसवर होण्यासाठी. तर पाहू शकता छान असं फुललेलं आहे आणि हातालाही चिटकत नाही तर या ठिकाणी हे झालेलं आहे. तर थंड झाल्यानंतर आपण याला कट लावून घेणार आहोत. आता हळद आणि सोडा एकत्र आल्यामुळे तर पाहू शकता हलकासा कलर याचा लालसर आलेला आहे. त्यासाठी हळदीच्या ऐवजी येलो कलर वापरला तरी चालेल. आता तडका देण्यासाठी पॅनमध्येवर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि कट केलेले ढोकळे म्हणू शकता, काहीही म्हणू शकता. खाण्यासाठी खूपच खमंग आणि झटपट अशी ही रेसिपी आहे. आणि छान याला परतून घ्यायचं आहे. तर एका प्लेटमध्ये आपण काढूनही घेतलेलं आहे आणि चटणी तयार आहे. तर दिसायला इतकं मस्त दिसत आहे. खाण्यासाठी तर खूपच खमंग आणि झटपट अशी रेसिपी आहे. आता ही बनवायची माझी पद्धत आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.